आज कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रीय जंगम संघटना तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग होता. निवेदनाचा विषय असा होता की काल कर्नाटक राज्यातील हुबळी शहरामध्ये एका नेहा नावाच्या मुलीला, हिंदू मुलीला, फैयाज नावाच्या एका मुस्लिम मुलाने अत्यंत निर्घृण पद्धतीने तिची एकतर्फी प्रेमातून हत्या केलेली आहे. अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात आज संपूर्ण देशात घडत आहेत आणि या घटनेकडे केवळ एकतर्फी प्रेमातून झालेली हत्या या दृष्टीने न बघता लव्ह जिहादच्या माध्यमातून झालेली हत्या या दृष्टिकोनातून बघण्यात यावं. या नराधमाला अधिकाधिक मोठी कठोर शिक्षा व्हावी. तसेच सातत्याने जी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी आहे केंद्रीय स्तरावर संपूर्ण देशभरात लव्ह जिहाद विरोधी कायदा तातडीने करण्यात यावा, या संदर्भात मोठं आंदोलन देशभरात येणाऱ्या काळात छेडण्यात येईल.